पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो बहिणीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि प्रिय सिस्टरांनो पेत्रांनी एक सीक्रेट बोलतो म्हणून सांगून येशूला बाजूला घेऊन गेले. हालेलुया हालेलुया. सैनिक मारायला बाकी 11 लोकांना एका बाजूला टाकले, पेत्र येशूला घेऊन त्या बाजूला गेले. हालेलुया बाजूला जाऊन येशूच्या कानामध्ये बोलले, तुला असला एक दिवस तुझ्या वाट्यात येऊ नये. हालेलुया. त्रासाचा दुःख सहनाचा वेळ एक दिवस तुझ्या वाट्यात कधीच येऊ नये. हालेलुया. येशूने पेत्राला सांगितलं का, माझा लाडका शिष्य म्हणून काय बोलले येशूने त्याला, शैताना चालता हो माझ्या समोरून बाजूला जा. हालेलुया हालेलुया. येशूला क्रूस घेऊन पुढे जायचं आहे. येशूच्या मागे जाणारे लोक पण दुःख सहनाद्वारे क्रूस उचलून येशूच्या मागे जाणार. हालेलुया. पेत्राने फक्त दोन गोष्ट ऐकली. काय काय ऐकले पेत्राने? दुःख सहन करायचं आणि मरायचं. त्यानंतर एक गोष्ट बोलले, ते काय होते? दुःख सहन मरण. त्यानंतर काय आहे? पुनरुत्थान आहे. त्या गोष्टी पेत्र ऐकल्यात नाही. हालेलुया. दुःख सहन म्हणून बोलताना लगेच ते नको नको म्हणून बोलले. हालेलुया. जिथे दुःख सहन येशूच्या नावाने आहे, जिथे येशूच्या नावाने मरण आहे, तिकडे येशू बरोबर पुनरुत्थान आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून माझा प्रिय बंधू बहिणीनो, आपण हे सत्य जाणायचं, ख्रिस्ती लोकांचा मार्ग वधस्तंभ उचलण्याचा मार्ग आहे, दुःख सहनाचा मार्ग आहे. हालेलुया. त्रासाला तोंड देण्याचा मार्ग आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. देवाची लेकर ख्रिस्ती बांधव त्रासाच्या समोर दुःख सहनाच्या समोर खचू न जाणारे लोक आहे. हालेलुया. ते लोक दुःख सहनाच्या वेळी आनंदोत्सव करणारे लोक आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. 20 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू चांगलंच करत आहे आणि तुझ्या मागे लोक लागत आहे आणि तुला त्रासच होत आहे, तर तू धन्य आहे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढच्या एक एक वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझी तुला कोण तुझ्या कोण चालू करत आहे. हालेलुया. किंवा तुला कोण मागे लागून त्रास देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुला कोण धमकी देत आहे, तर तू त्याला परत धमकी देत त्रास देत बसायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचा मनोभाव तू धारण करायचं. येशूचा मनोभाव काय आहे म्हणून 23 वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. येशूचा मनोभाव आहे. पेत्राचा पहिले पत्र दुसरा अध्याय 23 वचन. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. उलट निंदा नाही केली. दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही. येशू देवा दुःख सहन करतो होता, तुला बघतो म्हणून एक शब्द कधीच बोलले नाही. एक दिवस तुला माझ्या समोर उभं राहावं लागणार असे कोणालाही बोलले नाही. हालेलुया. पुढे तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. हालेलुया. जेव्हा
तुमच्या मागे कोणतरी कधीतरी लागताय तेव्हा देवाचा तुमच्याकडून अपेक्षा असते आहे तुम्ही यथार्थ न्याय करणारा परमेश्वराच्या हातामध्ये त्यांना सोपवायचं. कोणाला काही बोलायचं बोलू दे, कोणाला काही करायचं करू दे. हालेलुया. सर्व काही पाहणारा, हालेलुया, 10,000 सूर्यापेक्षा तीक्ष्ण प्रकाशामध्ये असलेल्या आपला जो परमेश्वर आहे त्याच्या हातामध्ये ती मुद्दा सोपवायची. हालेलुया. आपण सर्व लोक उभे राहूया. हालेलुया. 24 वचन बसून ऐकण्यासारखं वचन नाही, उभं राहून ऐकण्यासारखं वचन आहे. सिस्टरच्या मागे गोणी हात वर करत 24 वचन आपण बोलू. त्यांनी स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदा चालण्यासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने प्रियानो, येशूची इच्छा असे आहे कोणीही एकाचा आत्म्याचा नाश व्हायला नको. तुझा नवरा दारू पिऊन तुला त्रास देत असेल तर प्रेस द लॉर्ड, हालेलुया, तू निमूटपणे दुःख सहन करायचे. हे जे दुःख सहन आहे नवऱ्याच्या परिवर्तनासाठी समर्पण करायचं. यापेक्षा मोठी एक प्रार्थना नाही. शांततेत जे दुःख आपण सहन करतो, प्रेस द लॉर्ड, हालेलुया. येशू जेव्हा स्वर्गाकडे जात होते, या जगामध्ये जन्माला आला, तेव्हापासून येशूच्या स्वर्गाकडचा मार्ग तयार झाली. हालेलुया. अन्यायाच्या दुःख सहन करणाऱ्या येशूने, हालेलुया, हालेलुया, सगळ्यांच्या पापाचे ओझ आपल्या कांद्यावर घेतले. हालेलुया. आपल्याला वाटणार की येशू एवढा मोठा ओझ असलेल्या वधस्तंभ कांद्यावर घेतले म्हणून. हालेलुया. येशू तिथे ते लाकड वर काय बघितलं नाही. येशूने आपल्या सगळ्यांच्या पाप आपल्या कांद्यावर घेतले. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. उलट न बोलता, एक शब्द उलट न बोलता, हालेलुया, सगळ्यांचा दुःख आजारपणा महापाप कांद्यावर घेऊन येशू क्रूस वाहून काल्वरीकडे गेले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूला ओळखणारे आपण सर्व लोक शांततेत जे आपल्याला त्रास देत आहे त्या सगळ्यांचा ओझ आपल्या कांद्यावर घ्यायचं. येशूला थँक्यू बोलायचं, आभार मानायचं, स्तुती करायचं. येशू बरोबर मी पण कालवरीकडे येत आहे म्हणून बोलायचं. प्रभू तुम्हा बरोबर असो. कायम उत्साह वाटत नाही, तकल्यासारखा वाटते, झोपून राहायला वाटत आहे. अशा परिस्थितीतील काही तरुण मुलांना आणि
वाढता वयातील मुली मुलांना पवित्रात्मा आज एक उत्साहामध्ये वाढण्याचं दान देत आहे. छातीच्या संबंधातील अनेक त्रास, उदाहरणासाठी वारंवार कफ वगैरे येणे, दम लागल्यासारखा होणे, दुःख साठवून ठेवलेले अनुभव, मरणाचे भय, असा अनेक गोष्टीतून जाणारे लोकांना पवित्र आत्मा आज एक विशेष सुख आणि दान देत आहे. काय डोकं दुखत आहे असे काही लोकांना प्रभू पूर्ण डोकदुखीच्या बंधनातून सुटका देत आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी जीवन साथीदार निवडायला अजूनपर्यंत संधी नाही मिळाली, जीवन साथीदार पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या होणाऱ्या जीवन साथीदाराला भेटणार तेव्हा तुमच्या हृदयामध्ये खात्रीपूर्वक तुम्हाला कळणार हाच आहे हीच आहे, देवानी यानाच माझ्यासाठी ठेवलेला आहे असे खात्री करून देतो म्हणून प्रभूने संदेश दिला. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.